हेलो फ्रेंड्स, वेलकम टू द चैनल। आज आपण बनवणार आहे गोड शंकरपाळे। त्यासाठी घेतला आहे 500 ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो मैदा। आता अर्धा वाटी तूप घेऊन त्याला चांगले कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। मग नंतर दुसऱ्या पातेलीमध्ये अर्धा वाटी दूध घेऊन त्यामध्ये 2 वाटी पिठी साखर घालायची आहे। पिठी साखर चांगली मिक्स होईपर्यंत आपल्याला दूध तापवून घ्यायचं आहे। मग नंतर अर्धा किलो मैद्यामध्ये गरम केलेलं तूप टाकायचं आहे व त्याला नीट मिक्स करून त्याचा कणिक मळून घ्यायची आहे। नीट हळूहळू मळून घ्यायचं आहे, त्याचे थोडे गोळे फॉर्म होतात। असे थोडे गोळे येतात, आता त्यामध्ये गरम केलेलं दूध आणि साखरेचं मिश्रण टाकायचं आहे। आता ते हळूहळू सगळं कालवून मिक्स करून घ्यायचं आहे व कणिक मळायची आहे। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साखर कमी किंवा जास्ती प्रमाणात देखील घेऊ शकता आवडीनुसार। मी इथे 2 वाटी पिठी साखर घातलेली होती। कणिक चांगली घट्ट हवी, मऊ नको, घट्टच हवी। इथे कणिक मळून झाली आहे। आता आपण ही लाटून देखील घेतली आहे। तिच्या कडा तुटत असतील तर दाबून घ्याव्या हलक्या हाताने। आणि मग लाटून झाली की आता कट करायची आहे। त्याआधी साईडचे एजेस कापून घ्यायचे आणि मग शंकरपाळ्याला आपण कट करून घ्यायचं आहे। आपल्याला हवं तशा शेपमध्ये आपण कापू शकतो। स्क्वेअर, चौकोनी किंवा डायमंड शेपमध्ये पण आपण कापून घेऊ शकतो। हे शंकरपाळे चवीला एकदम खुसखुशीत लागतील। आधी तेल तापवायला ठेवून घ्यायचं आहे आणि मग तेल गरम झालं की नाही ते चेक करण्यासाठी आधी छोटा गोळा टाकून बघायचा। मग तो चांगला ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घ्यायचा। आता तेल चांगलं तापलं आहे। हळूहळू एक एक शंकरपाळा आपण तेलात सोडायचा आहे व शंकरपाळे लाईट ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। मंद आचेवर तळावे। लो फ्लेमवरच तळावे, हाय फ्लेम केली तर ते नरम राहून जातात। थोडे थोडे मधून मधून हलवत राहायचे। आता हे ऑलमोस्ट होण्यात आले आहेत। थोडं तेल नितळवून आपण काढून घ्यायचे आहेत आता डिशमध्ये। आणि आपले शंकरपाळे आता तयार आहेत। आपण हे दिवाळीलाही करू शकतो आणि असंच रेग्युलर स्नॅक्स म्हणून पण करू शकतो। शंकरपाळे एकदम खुसखुशीत झाले आहेत।